नमस्कार मित्रांनो घराचा मुख्य दरवाजा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार ही खूप महत्वाची गोष्ट महत्वा आहे मुख्य प्रवेशद्वाराचं जे महत्त्व आहे घरामध्ये ते काय आहे तर मुख्य प्रवेशद्वारामधून जी घरात पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे निगेटिव्ह एनर्जी येणार आहे किंवा पाहुणे किंवा घरातले माणसं येणार जाणार आहेत ते सर्व घराच्या मुख्य दरवाज्यातून येणार आहे मुख्य दरवाजा आपण नॉर्मली आपल्याला माहिती आहे की पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर खूप छान असतं चांगलं असतं सुख समृद्धी पैसा घरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होतं पण मित्रांनो पश्चिम किंवा उत्तरमुखी हा दरवाजा काही वाईट नाही प याच्यामध्ये एवढंच आहे की जर दक्षिण किंवा पश्चिमेत आहे तर तुम्हाला ठराविक वास्तुपदानुसारच घराचा प्रवेशद्वार बनवणं बांधील असेल तेच तुम्हाला चांगले फळ देऊ शकेल त्यामुळे असं मानलं जातं की दक्षिणेला असो किंवा पश्चिमेला घराचा मुख्य दरवाजा हा नैऋत्य कोपरा किंवा वायव्याच्या एक्झॅक्टली कोपऱ्यामध्ये कधीही नसावा घराचा मुख्य दरवाजा तुमच्या वास्तूचा ना की कंपाऊंड वॉलचा त्यामुळे हा घराच्या कुठल्याही नैऋत्य किंवा वायव्याच्या एकदम कोपऱ्यामध्ये नसावा घराचं मुख्य प्रवेशद्वार हे अत्यंत मोहक म्हणजेच खूप सुंदर असं सजवलेलं असावं तिथं तुम्ही छोटी फुलांची झाडं ठेवू शकतात काही जण तिथं शुभ चिन्ह लावतात जसं आहे ओम आहे त्रिशूळ आहे हे जे आहेत हे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करतात नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाहीत त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे मुख्य प्रवेशद्वार हा कधी पण बाकीच्या दरवाजांपेक्षा मोठा आणि उंच असावा नॉर्मली आपण अपार्टमेंटमध्ये बघतो किंवा रो हाऊसमध्ये बघतो बिल्डर्स सुद्धा घराचे बाकी दरवाजे आणि त्या त्याच्या तुलनेत मुख्य दरवाजा हा थोडासा मोठा बनवलेला असतो आणि ते खरंच चांगला असतं आणि तसंच असावं यामध्ये मुख्य जो मुद्दा आहे की घराचा प्रवेशद्वार जे आहे हे कधीही बाहेर उघडणारं नसावं म्हणजे तुम्ही घरामधून जर दार उघडलं तर ते दार मध्येच उघडलं जावं ते बाहेर उघडलं जाऊ नये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हा नेहमी लक्षात ठेवावा कारण की जर घराचा मुख्य दरवाजा हा जर बाहेर उघडला जात असेल तर तुमच्या कामामध्ये अडथळे येणं हळूहळू त्यामध्ये नुकसान चालू होणं तुमची संप संपत्ती नको तिथं खर्च होणं ह्या गोष्टी चालू होतात त्यामुळे कधीही लक्षात ठेवावं की घराचा मुख्य दरवाजा जो आहे हा कधी पण मध्येच उघडावा हा, हा बाहेर उघडला जाऊ नये घराचा मुख्य दरवाजामधून कधीही विनाकारण आवाज येऊ नयेत किंवा तो खराब असू नये अडकत असू नये त्यातून आवाज येणं हे कधीच चांगलं नाही आवाज येतात ते त्याला प्रॉपर मेंटेन ठेवावं आणि व्यवस्थित ठेवावं घराच्या द दर, मुख्य दरवाजा जो जो आहे त्यातून कधीही कलरचे पापुद्रे वगैरे असे निघू नयेत त्याला स्वच्छ ठेवावं घराच्या मुख्य द्वारासमोर कधीही जो लाईटचा खांब आहे तो खांब समोर म्हणजे एक पा दोन पाच फुटावर असं कधीही नसावं की लाईटचा खांब आहे किंवा मोठं झाड आहे हा नियम जो आहे तुमच्या घराचं प्रवेशद्वार किंवा तुमचं कंपाऊंड वॉलचं गेट याच्यासाठी पण लागू होतो की त्याच्या एक्झॅक्टली समोर इमिजिएटली मोठा लाईटचा पोल किंवा मोठं झाड नसावं असं असेल जर तुमच्या गेट समोर मोठं झाड असेल तर तुम्ही गेट ची पोझिशन चेंज करू शकता म्हणजे ते झाड पण व्यवस्थित राहील आणि तुमचा अडथळा पण दूर होईल जे की ऑबस्टॅकल आहे तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी त्याच्यामुळे अशा प्रकारचे काही अडथळे असतील तर ते दूर करावे किंवा तुम्ही त्यानुसार प्रवेशद्वार ऍडजस्ट करावं तसेच तुमच्या प्रवेशद्वारासमोर कधीही डस्टबिन त्याच्या बाजूला ठेवू नये त्यामुळे खूप कचरा तिथे जमा होतो घाण वास यायला लागतो जर असं असेल तर तुम्ही तिथं स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक आहे मुख्य प्रवेशद्वारापाशी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर तुळस ठेवली तर त्यामुळे काय होतं की जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरामध्ये प्रवेश नाही करत किंवा तिथं निगेटिव्ह एनर्जी राहत नाही तुळस ही अशी एक वनस्पती आहे जी कंटिन्युअस ट्वेंटी फोर आवर्स आपल्याला ऑक्सिजन देते त्याच्यामुळे ती जिथं आपण ठेवतो तिथली निगेटिव्ह एनर्जी कमी व्हायला लागते ला म्हणजेच जी तिथं निगेटिव ऊर्जा जमा झालेली आहे ती कमी व्हायला लागते त्यामुळे शक्यतो ईशान्य कोपरा हा खूप चांगला असणं आवश्यक आवश्यक आहे म्हणून आपण म्हणतो की ईशान्य कोपऱ्यात तुळस ठेवावी <coughs> तसंच तुम्ही तुळस ही घराच्या मुख्यद्वारापाशी पण ठेवू शकता मुख्य प्रवेशद्वार जर तुमचा उत्तर किंवा पूर्वेला असेल तर तुम्ही त्याच्या बाजूला एखादा पाण्याचा कलश पण ठेवू शकता त्याचा पण तुम्हाला चांगला फायदा मिळेल घराची मुख्य दरवाजाची फ्रेम ही लाकडाचीच असावी ही कधी पण तुम्ही लोखंडी किंवा सिमेंटची बनवू नका असे असेल तर तिच्यामुळे तुम्हाला प्रॉपर इम्पॅक्ट नाही भेटणार प्रवेशद्वार चांगला असूनसुद्धा घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर चपला बुट एकावर एक टाकणं एक हे पण चांगलं नाही व्यवस्थित क्लोज वाला एक शुरॅक घ्या आणि ते व्यवस्थित ठिकाणी ठेवा जिथं शुरॅक ठेवला पाहिजे अशा ठिकाणी घराचा मुख्य प्रवेशद्वार उत्तर पूर्व किंवा दक्षिण पश्चिमेला प्रॉपर वास्तुपदामध्ये असेल तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला यश मिळत राहील माणसाला यश भेटलं की सगळ्या गोष्टी भेटत जातात अशा प्रकारे दोस्तो मित्रांनो काही नियम आहेत हे प्रवेशद्वारासाठी जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद